आम्ही म्हणजे अगदी साधारण शेती आणि ज्या पारंपरिक समस्या शेतकरी कुटुंबाच्या आहेत hmm. त्या पार्श्वभूमीतच मी वाढलो अगदी वीस फूट लांब आणि चार फूट रुंद अशा घरात मी लहानपणी वाढलो आणि श्रीमंतीची जी लक्षणं तेव्हा आणि आजही मानली जातात की टी व्ही पाहिजे फ्रीज पाहिजे तर ती माझ्याकडे नव्हती पण त्याच्या मागची तत्व काय आहेत ती मात्र पुस्तकात होती म्हणजे टी व्ही कसा चालतो हा फ्रीजची टेक्नॉलॉजी काय तुला माहिती होतं त्यामुळे मी पुस्तकात जेव्हा ते साऊंड चॅप्टर शिकायचो तर मी स्वतःला एक ते समजूत हे करायचो की ठीक आहे यार आपल्याकडे साऊंड सिस्टीम नाही आहे पण साऊंड चॅप्टर तर आहे हां आणि याच्यातून एक म्हणजे एक कमी जी होती ती मी स्वतःच्या समजुतीतून भरून काढली लॅक ऑफ मटेरियल फुलफिल बाय नॉलेज वा आणि अशाच झालं काय की माझी आई म्हणजे ते जरा गल्लीतली लीडर वगैरे बायकांची शेवाळ्या पापडं वगैरे असं सगळं तिचं सगळं चालतं दुपारची वेळ होती आणि एकदा आमच्या गल्लीतच असं जे काहीतरी अंगात वगैरे कोणाच्या तरी आलं आणि कोणीतरी घुमतं आहे मग आमच्या सगळ्या काकू आई वगैरे सगळ्या तिथे गेल्यात आणि आम्हाला कळलं की एक आमची चुलत आत्या आहे ती खूप आजारी आहे आणि तिच्या उपचारासाठी कुणीतरी बाबा बोलवलेला आहे hmm. माझं एक चुलत भाऊ आहे जे माझ्या कामात मला खूप सपोर्ट करतात आता सरपंच आहेत गावाचे ते आधी पत्रकारिता वगैरे करायची आणि त्यांना हे कळलं आणि तेव्हा मी म्हणजे धड लहान पण नव्हतो धड तरुण पण नव्हतो दहावी अकरावीचं ते वय असेल ते म्हटलं चल आणि आम्ही तिथे गेलो ते काहीतरी ते त्यांनी ठेवलेलं सगळं ते झाडू वगैरे सगळं असं आणि भावाने त्या माणसाला बदलायला सुरुवात केली बदळायलाच सुरुवात हां आणि मी तर म्हणजे अगदी भेदरलो म्हटलं अरे तुला काहीतरी होऊन जाईल ना तो तुला काहीतरी शाप देईल तुला काहीतरी दे मंत्र वगैरे टाकेल तो म्हटलं असं काहीच नसतं आणि काही वेळानंतर त्या जरा जो, जो भक्त बंधू बाबा होता तो माफी मागायला लागला तो म्हटला की दादा चार महिन्यापासून पाऊस नाही आहे शेतात मजुरी नाही आहे घरी दोन मुलं आहेत मी करू तरी काय आणि याच्यातून मला पैसा मिळतोय मला माहिती आहे चुकीचं आहे पण मला पैसा मिळतोय तर मी हे करतोय आणि ही घटना त्यावेळी माझ्या मनावर खूप मोठा इम्पॅक्ट करून गेली बरोबर की जे दिसतं ते खरंच तसंच नसतं त्याच्या पलीकडे एक वेगळं जग असतं ते समजून घ्यावं लागतं तिथे कुठेतरी ते वैज्ञानिक वृत्तीचा तुझ्यामध्ये झाला येस येस बरं आणि म्हणूनच तू सायन्सला जायचं ठरवलंच का नाही ॲक्च्युली त्याची गोष्टच वेगळी आहे माझी आई अतिशय धार्मिक वृत्तीची धार्मिक म्हणजे तिच्या वडिलांचं विठ्ठल मंदिराचं संस्थान वगैरे ते सगळे वारकरी संप्रदायाचे सगळे संत अगदी विठ्ठल बाबा वगैरे त्यांच्या मांडीवर आई खेळलेली आणि वडील अगदी अपोजिट बरं हां म्हणजे वडील वडील म्हणतात की असं काही नाही त्यांना रविवार बुधवार आला की त्यांना आनंद होतो <laughs> 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 आणि आई मात्र आई म्हणायची की आता मला प्रश्न हा पळायचा की यार फॉलो कोणाला करायचं बरोबर आहे आईला फॉलो करायचं की वडिलांना फॉलो करायचं पण मग मी बघायचो की आई कधी चतुर्थीचा उपवास नाही करत हां कधी तिला असं व्रतवैफल्य वगैरे ऋषी पंचमी हरितालिका असं काही तिच्या डोक्यात नसतं पण गावात हरिणाम सप्ताह असला की आई सगळ्यांना जेवायला सगळ्या संतांना जेवायला बोलवायची मग एकदा तिला सहज विचारलं मी म्हटलं तू आहे काय नेमकं काय hmm. आहे तू तू अस्सल धार्मिक आहे की तू अस्सल नास्तिक आहे तर आई काही शिकलेली नाही आहे पण तेव्हा तिने मला एक वाक्य सांगितलं ते म्हटले की बेटा जगात एकच धर्म आहे तो म्हणजे लोकांना जीव घालणं आणि तो मी करते माझ्या आवड आईवडिलांनी तो मला शिकवला आणि त्याच वेळेला वडील पण ते सगळे तिला हे करायचेत पण रविवार असला की त्यांना नॉन व्हेज पाहिजे असायचं ते म्हणायचे की आणूया काहीतरी परिस्थिती नसली तरी ते त्या पद्धतीने त्यांना म्हणजे ते, ते फील करायचेत आणि मी कन्फ्यूज व्हायचो की काय आहे काय हे नेमकं आणि तशा सगळ्या वातावरणात मी दहावी पास झालो मी दहावीत शाळेत पहिला आलो मी तसं म्हणजे हुशार होतो गणितात मला चांगला रस होता विज्ञानात होता तर माझी आई अगदी टिपट आता शहरात पण मी डॉक्टर इंजिनियर अगदी हे आहे खेड्यात तर ते खूप मोठी गोष्ट आम्ही म्हणजे तो डॉक्टर झाला पाहिजे म्हटलं ठीक आहे मी डॉक्टर होतो मग अकरावी सायन्ससाठी ॲडमिशन घेतली बारावी सायन्स आणि तेव्हा माझ्या डोक्यात मी हुशार आहे ही हवा गेली बरं हो आणि मला डॉक्टरच्या ॲडमिशनसाठी लागणारे सेहेचाळीस टक्के मिळाले त्याच्यामुळे माझी ऍडमिशन अगदी म्हणजे बीएससी ला पण मी पात्र नव्हतो खरं तर पण hmm. ते तालुक्याच्या कॉलेजेसला सगळं चालतं hmm. आणि मग मी बी एस सी केली आणि बीएससी करताना मला विज्ञानामध्ये खऱ्या अर्थाने इंटरेस्ट आला <laughs> जेव्हा मी फर्स्ट इयरला नापास झालो म्हणजे इंटरेस्ट येण्यासाठी काय काय जरुरी आहे ते कळत त्याचं कारण असं होतं मी बॉटनी विषयाचा खूपच अभ्यास केला कारण त्याला आम्हाला टीचर चांगले होते जे प्रोफेसर होते ते आम्हाला शेतात बॉटनी शिकवायचे म्हणजे लेक्चरच्या आधी ते आम्हाला कॉलेज संपल्यावर सांगायचे की आज सगळी बॅच मागे तुळशीराम महाजनचं शेत आहे सगळ्यांनी तिथे यायचं मग टाईप्स ऑफ लिव्स टाईप्स ऑफ रूट्स वगैरे हे सगळं तिथे दाखवायचेत तर तो इंटरेस्ट इतका वाढला की मला बॉटनीमध्ये शंभरपैकी त्र्याण्णव मार्क्स मिळाले आणि इकडे पाच विषय नापास <laughs> <laughs> त्याच्यामुळे मला कळलं की सायन्स हे इंटरेस्ट घेतलं तर खूप सोपं आहे पण त्याच्यासाठी एक वर्षाचा बळी द्यावा लागला तर ह्या एक वर्षाचं काहीतरी करावं लागेल अँड ॲट दॅट टाईम आय गॉट सम बुक्स मी पुस्तकांच्या नादी लागलो खूप वाचायला लागलो आणि मग अगदी दाभोळकर सरांची पुस्तकं आली आईन्स्टाईन सरांचं काही वाचलं आणि अगदी त्या पिरियडमध्ये अच्युत गोडबोले सरांचं माझ्या हातात आलं था बर आणि त्या पुस्तकाने मला व्ह्यू दिला की पाश्चिमात्य जगातल्या शास्त्रज्ञांनी जग कसं बदललं आपला देश कुठे आहे आणि ॲट दॅट टाईम आय डिसाईड आहे की बस आता आपल्याला सायन्समध्ये काम करायचं आहे पण आपल्याला डॉक्टर इंजिनियर नाही व्हायचं आहे आपल्याला एक कृतिशील शिक्षक व्हायचं आहे आणि त्याच्यातून हे सगळं चाललं आहे व्हेरी गुड फार अच्छा पुजारी सर तुमच्याकडे येतो तुम्ही कराडच्या जवळ तुमचं कुठलं गाव आम्ही राहत होतो कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलज या गावात छोटंसं गाव त्या काळामध्ये त्या गावामध्ये रस्ते नव्हते लाईट लाईटची काही नीट सोय नसायची लाईट कधी कधी चार चार दिवसांनी यायची असं ते गाव त्या आमच्या लहानपणचं होतं पण शाळेत मात्र खूप मजा असायची शाळेत जे विज्ञान शिक्षक होते ते एक होती तिथं प्रयोगही दाखवायचे आणि आम्हाला विज्ञान प्रदर्शन करायला द्यायचे आता बरेच विज्ञान प्रदर्शन आहेत निघालेत पण त्या काळामध्ये शा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या वेळेला ती प्रदर्शनं करायला द्यायचे पण माझ्या डोक्यात असायचं की आपण वेगळं काहीतरी करूया म्हणून दिवाळीची सुट्टी आली की किल्ल्याची गडबड चालवायची पण तो किल्ला करत असताना ती माती आणणे किल्ला करणे आता किल्ल्यावर वीज आहे तर ते पाणी पॉवरनं पाडणं खाली खाली जनरेटर तयार करायचं तिथलं ती वीज तिथे गाव करायचं ते गावातले प्रत्येक लाईट लागले पाहिजेत अरे सगळी व्यवस्था मी करायचो घरात सगळा फराळ केलेला असायचा पण माझे हाताला सगळं रक्त बंबाळ झालेली ती लाल मातीत हे केल्यामुळे पण ते खूप क्रिएशन असायचं सगळं गाव बघायला लोटायचं टी व्ही अजून यायचा होता तर मी मोठ्या बॉक्समध्ये एक हीटवर मेणबत्तीच्या हीटवर चालणारा टी व्ही केला होता संपूर्ण रामायण दाखवलं स्वतः फिल्म्स तयार केल्या बरं आणि सगळं गाव पुढे येऊन बसायचं बघायला स्कायलॅप पडणार होतं तेव्हा माझा एक मित्र तीन चार शर्ट घालून फिरत होता म्हणलं का म्हणलं का फिरायला लागलायचं असं ते म्हणलं माझ्या अंगावर पडलं तर काय होईल हे काय तरी प्रकरण काय म्हणून त्या काळात काय का, 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 पेपर जो मिळायचा ते पेपरमधली कात्रणं वगैरे वाचून आणि बघून चित्र बघून मी स्कायलॅपचं मॉडेल मोठं ज्या मोठं तयार केलं कार्डशीटचं आणि घरावरती दिलं टांगून दिवाळीचं आकाश कंदील म्हणून ते बघायला लोक सगळे यायचं आणि हे, थे थे <laughs> दावी दावी हे करत असताना माझे विज्ञान शिक्षक मला म्हणायचे काय तरी तू वेगळा करतोस तू तुझ्यात कोण लपलाय काय तरी लपलेला आहे म्हणायचं ठीक आहे म्हणायचो मी दहावी झालो दहावीला आता ते ग गडिंगलं जरा शहर वाटायचं ते जवळ एक खेडेगाव आत्याळ तिथं माझे आईवडील शिक्षक मग ते म्हणले हे पोरगं काहीतरी करत बसणार आमच्या हाताकडे नेऊया मग रोज मी आई वडिलांबरोबर एस टीनं त्या गावाला जायचो जाता येता निसर्ग माझ्या मत्तेला असायचा पाऊस ऊन वारा आई पण शाळेला जायत असायची ते सगळं बघायचं झाडं बघायचं फुलं बघायचं मोठे मोठे दगड पडलेले बघायचे आणि ह्याच्यातनं मला ते निसर्गातलं विज्ञान थोडंफार कळू लागलं तंगडे नावाचे सर होते ते इतके माझ्यावर प्रेम करायचे की मला मुलासारखं त्यांनी घरातच ठेवून घेतलं मला त्यावेळेला मग विज्ञान गणिताची एवढी आवड झाली की मी दहावी अकरावी बारावी सायन्सला परत आणि गडिंग आलो गडिंग आल्यावर जरा आम्ही ते पिक्चर बघायचं वेळ लागलं पिक्चर आणि मग ते प्रॅक्टिकल दुपारी असायचं तर त्या आम्ही लॅब ॲसिडंटला सांगणार दोन ते तीन या वेळात आमचं प्रॅक्टिकल आठ पाचन तीन ते सहा पिक्चर मग एक दिवस आमचे थिएटर गावात एकच आमचे सर म्हणाले थिएटरच्या सगळे दारं बंद केली कोण कोण मुलं आता येतात लाईट लावला आणि बघतोय तर, ला तर आम्ही भावी सायंटिस्ट त्याच्यात बसलेले चला म्हटले मग आन्ही विज्ञानाची गोडी चालू याच्यामध्ये गुंतलो आणि मग नंतरची मजा अशी झाली बारावी सायन्सनंतर त्यावेळेला आमचं गडिंगलज आणि कर्नाटकेत जवळजवळ होतं मग एका असंच मेडिकलला मला ॲडमिशन मिळालं yeah. माझ्या मनात कुठंतरी डॉक्टर म्हणजे का दडलेला असा तो थेटोस्कोप लावतो आहे इंजेक्शन देतोय गोड बोलतोय सगळ्यांशी आपण देखील डॉक्टर होऊया असं वाटायचं सहा महिने झाले आणि तेव्हा माझा एक सिनियर मित्र होता तो मला एम डीला होता तो मला म्हटला रे संजय काय म्हटले तुझे आई बाबा शिक्षक आहेत तू पण चांगला शिक्षक होशील आणि तुला लहान मुलं आवडतात होय अरे म्हटलं मला हे काय अनाटॉमी फिजिओलॉजी म्हणजे मज रामनान ते पुढं मुडदा पडलेलं ते डिसिट कराल मला काय लावता येईल मला त्रास होतो आहे तर तुझ्यात चांगला शिक्षक दडला आहे चांगला शिक्षक होण्यासाठी तू प्रयत्न कर आणि बघ घरात न सांगता तो सगळा हॉस्टेलचा गाशा गुंडाला मी ती गादी अजूनही त्या हॉस्टेलला तशीच असेल त्या वर्षाची सगळे तिथं ठेवलो मेडिकलचं साहित्य आणि कराडला आलो पण मग आई वडिलांनी त्यांना खूप वाईट वाटलं वडिलांचं फार मजा होती वडील पूर्ण कम्युनिस्टवादी आहेत आणि आई पण असं मग ते वडील <laughs> मला म्हणायचे तू तो मेडिकलला गेल्यास पण बी एड होता येते का बघ म्हणायचं नाही ते काय कळायचं ते हेडमास्तर होते पण ते मला म्हणायचे बी एड होता येते का बाय ते वे बी एस सी बी एड काय होता येते का बघ मला कळायचं तुम्ही असं का म्हणताय तर त्या काळात बी एस सी बी एड झालेल्या शिक्षकाला इन्क्रीमेंट मिळायची आत्ता नोकरी मिळत नाही <laughs> या काळात इन्क्रीमेंट ज्यादा मिळायची तर <laughs> मी आलो आणि मग गडिंगजला कॉलेज नुकतंच निघालं होतं मग मी विचार केला आपल्याला विज्ञान सगळं आलं पाहिजे बारावीपर्यंत पी सी बी या मॅथॅमॅटिक्स वगैरे होतं मग मी विचार केला की आता आपण एफ आय एस वाय टी वाय मॅथॅमेटिक्स न घेता बी एस सी वायचं मग मी बॉटनी झुलॉजी फिजिक्स केमिस्ट्री असे विषय ठेवले आणि त्यामध्ये लास्ट इयरला काय ठेवायचा हा मोठे प्रश्न आला की कारण गडिंगलजलाच राहायचं आहे मला बॉटनी घेतलं तर कोल्हापूरला यावं लागेल झुलाजी कोल्हापूर कुठल्या दुसऱ्या गावाला पण मला गडिंगलजलाच राहायचं गडिंगलंच आवडायचं मला मग गडिंग सोडायचं तर आपण कोणता विषय घ्यायचा तर फिजिक्स फिजिक्स चालवलं तर केमिस्ट्री केमिस्ट्री काय मला आवडायचं नाही तेवढं पण म्हटलं आता फिजिक्स किंवा फिजिक्स घ्यायला गेलो म्हटलं ते टी एस वायला तुझं मॅथमॅटिक्स नाही नाही म्हटलं मी घेणार तू कसं हो माझं बारावी लावतं पण ते आता तुला नाही जमणार जमणार म्हटलं मग फिजिक्स घेतलं चांगलं डिस्टिंगशननं पाजवलं माझं त्या वेळात अजूनही ते नाव काढतात त्याचं जो नसताना पा बारावीला मॅथमॅटिक्स जी कसं घेतलं आणि मग मी एम एस सीही केलं बी एड केलं बी एडला असताना देखील टीचर म्हणून मी फार उपद्याप करायचो कारण टीचिंग एड्सला झुरळ पाहिजे होती झुरळ म्हणून दाखवायचं ते सगळ्या पोरांना झुरळ कसं दिसेल तर परवा बी एडचे शिक्षक म्हणजे तुझं झुरळ अजून जपून ठेवले हो ती गोष्ट एटी सिक्स एटीची आहे मी सगळं असं क्राफ्ट मध्ये मोठं झुळ केलं आणि त्याचे विंग्स कसे काढले जातील त्याचे सेगमेंट कसे काढले oh. जातील त्याची वरची मिशा कशी बाजूला काढली जाईल त्याचे लेग्स कसे काढले जातील जाती। दाखवायला लागलो अरे पोरं नुसती धमाल आणि मला विज्ञान शिकवताना असंच वाटतं वाटतं आजही वाटतं की ते जी म्हणून सोपं करता येईल तेवढं केलं पाहिजे सर हे विज्ञान केंद्र उभं राहावं हां हां असं तुमच्या डोक्यात कसं काय आलं आता काय घडलं होतं की मी गडिंग पहिली नोकरी केली मग तिथं डॉक्टर राघो प्रभुणे सर आई घेऊन आले आणि ते म्हणले हा मुलगा आमच्याकडचं घेऊन जावे आणि नव्याण्णवला मला त्यांनी कराडला आणलं कराडची ती शाळा बघून मला खूप बरं वाटलं टिळक हायस्कूलला मी कराडला आहे आजही सेवा तिथे करतो आणि तिथं आल्यानंतर त्यांनी मला खूप मदत केली प्रोत्साहन दिलं आणि हे करत असताना मी एक उपकरण केलं टू स्ट्रोक स्प्रेअर मशीन नारळाच्या झाडावर पेस्टिसाईड कसं मारता येईल मग त्याचा महाराष्ट्र राज्यात पहिला नंबर आला माझ्याबरोबर दोन मुलं मग ते उपकरण माझं नॅशनलला सिलेक्ट झालं आणि नॅशनलची स्पर्धा गोव्याला झाली तिथून आमचं नॅशनल सायन्स काँग्रेसला दोन हजार एकला सिलेक्शन झालं आणि नॅशनल सायन्स काँग्रेसला दिल्लीला जाणं त्यावेळेला माननीय अटलबिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान होते नॅशनल काँग्रेसमध्ये वाजपेयी कॉंग सरांचे साहेबांचे विज्ञान सल्लागार ए पी जे अब्दुल कलाम होते मी अब चरित्र वाचलं होतं माझ्याबरोबर जे प्रसाद आणि तेजस नावाची दोन मुलं होती त्यांनीही ते चरित्र अग्निपंख वाचलं होतं अग्निपंखाला भेटायला मिळणार बक्षीसपेक्षा त्यांना भेटायला मिळणार आम्ही त्या लवकर गर्दीमध्ये पुढं पुढं पत्रकार कक्षातनं असालो आजही तसंच धडपडत असतो तु तुमच्यापर्यंत तसंच आलो मी धडपडत 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 आणि तिथं पाया पडलो अब्दुल कलाम सरांच्या त्यांनी माझ्या असं गालावरनं हात फिरवला खांद्यावरनं हात फिरवला माझ्या डोळ्यात अश्रू मावेनात केवड्या महामानवाचा स्पर्श त्याचा ऑक्सिजन माझ्या नाकात गेला माझ्या हृदयात गेला मी म्हणलो कराडून आलो मी शेजारी पवारसाहेब बसले होते ते म्हणले वाय बी चव्हाण के गाव काय आज मी टीचर आहे त्यांनी एक डायरी पुढे केली अब्दुल कलाम सरांनी आणि मला म्हणाले या डायरीत ली म्हणाले तू ॲज अ टीचर तू शाळेत शिकवतोस त्याच्यापेक्षा वेगळं काय करशील मी म्हणलो साहेब तुम्ही जी मिसाईल टेक्नॉलॉजी बनवली ना ती सोपी करून माझ्या अवतीभोवतीच्या परिसरात सांगण्याचं मी काम करेन <laughs> किती संवेदनशील माणूस असतो हे कळलं खालचं <laughs> कसं जिरापाची गोष्ट सांगितली आकाशापर्यंत असलेली पाय जमिनीवर पाहिजे जमिनीवर असणारी माणसं आहेत <laughs> माझ्यासाठी आज माझे गुरु विद्यासागर सर आलेत पंडित विद्यासागर सर अशी माणसं माझ्याबरोबर आली की मला विज्ञान प्रसार कार्य करत असताना हे विज्ञान केंद्र उभं राहावं इथं इग्नाईट इग्नाइट झालं आणि मग मी गावाकडे आलो कराडला आणि फोटो अब्दुल कलाम सर भेटले अब्दुल कलाम सर माझ्याबरोबर आहे ते सगळ्यांना सांगाल सगळ्यांना भाटा लोक अब्दुल कलाम संजय पुजारी मी केस वाढवली मग एक फेब्रुवारी दोन हजार तीनला कल्पना चावला आपल्यातून गेली आणि त्याचं दुःख मला वाटायला लागलं कारण ती एरोनॉटिक इंजिनिअरिंगचा अभ्यास केलाय मी फक्त पेपर वाचत होतो टी व्ही तेव्हा नव्हताच ते टी व्ही असं मुंच टॉवर करून आणि घरात टी लागलेला असायचा फार अवघड स्थिती होती त्याच्यातनं मी ती कल्पना चावलाची चा माहिती मिळवली आणि मग कल्पना चावलाच्या चा 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 या दुर्घटनेतून मला वाटू लागलं कल्पना चावलाचा अभ्यास एरोनॉटिक इंजिनिअरिंग अँड स्पेस डिझायनिंगसाठी आहे स्पेस इंजिनिअरिंगसाठी आहे आणि अब्दुल कलाम सरही एरोनॉटिक इंजिनिअर आहे मग आपण एक लेक्चर तयार करूया वेद अवकाशाचा लोकांना लेक्चरचं असं ठेवून ना आवडत नाही म्हणून मी वेगवेगळी मॉडेल्स तयार केली अगदी राईट बंधूंच्या विमानापासून आत्तापर्यंत जी डेव्हलप झाली ती तयार केली अब्दुल कलाम सरांना पत्र लिहिलं त्यांनी मला काही रॉकेट्स काही सॅटेलाईट्स त्यांचे मॉडेल पाठवले चार्ट्स पाठवले मी स्वतः काही तयार केले आणि मग आपण पी एस एल व्ही जी एस एल व्ही एस एल व्ही ही रॉकेटची मॉडेल्स देखील बनवले ते सगळे मॉडेल्स केल्यानंतर मी गावोगावी जाऊ लागलो मला भीती वाटायची की गाडी मला नीट चालवता येत नसेल म्हणून मी कायनाटी गोंडा घेतली होती आणि त्याच्यावर सगळं साहित्य ठेवायचं कुठं सकाळची शाळा असेल तर दुपारी माझ्या शाळेत यायचं शाळा करायची दुपारी डबा करायचा कधी माझी सकाळी शाळा असेल दुपारी कुठेतरी जायचं मी हे करता करता महाविद्यालयात लेक्चर देऊ लागलो इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चर देऊ लागलो लोकशिक्षण व्याख्यानमालेत लेक्चर देऊ लागलो ज्ञानेश्वर पारायण सोहळा तुकाराम गाता पारायण सोळा तिथं देखील विज्ञानाचे लेक्चर होऊ लागली आणि मग सगळ्यांना आवडा लागलं मी म्हणाला होलो की आता माझं लेक्चर आवडा लागलं सगळ्यांना मग माझी मिसेस नेहा पुजारी आणि माझे काही मित्र आम्ही सगळे घरात बसलो असतात म्हणजे लेक्चर नाही आपण कल्पनाचं एक असं स्मारक स्थळ उभं करू स्मारक करूया मग ट्रस्ट स्थापित केला कल्पना चावला विज्ञान केंद्र मी ट्रस्टीकडे के गेलो सातारला तर साताराचे ट्रस्टी म्हणाले हे नाव तुम्हाला देता येणार नाही मी म्हणत का ओ इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहे त्याच्या आईबाबांची परवानगी आणा दरम्यानच्या काळात मी कल्पना चावलाच्या वडिलांचा पत्ता काढला होता आणि त्यांना पत्र देत होतो सासा आठ आठ दहा दहा पाणी तेवढीच पत्र त्यांच्याकडे याची ते आज ब्याण्णव वर्षाचे आहेत त्यांनाही इंग्रजी येत नाही उर्दू येते आणि हिंदी येते पाकिस्तानमधून भारतात आलेले आहेत तर त्यांनी मला कळवलं बऱ्याच गोष्टी मग मी म्हटलं की जायचं दिवाळीच्या सुट्टीमध्ये माझा मुलगा लहान माझी मुलगी लहान आम्ही सगळे रेल्वेने गेलो आणि त्यांच्या घरी राहिलो कल्पनाच्या सगळ्या स्मृती जागवला कल्पना कुठं कुठं राहत होती काय काय करत होती कशा पद्धतीने शाळेत जात होती तिच्या जा शाळेत जाऊन लेक्चर देऊन आलो कल्पना चावलांच्याही वडिलांच्या शाळेत आणि शेवटी मी सांगितलं की तिच्या नावानं ना मी विज्ञान केंद्र काढतोय मी विज्ञान केंद्र म्हणजे दर रविवारी मुलांना एकत्र करून मी त्यांना प्रयोग दाखवणार आहे प्रयोग शिकवणार आहे मॉडेल्स करायला शिकवणार आहे मग ते म्हणाले बेटा महिने आज तक कल्पना का नाम रखणे की किसी को, नहीं दी, किसी को दी, लेकिन तुझे दे परमिशन दिली कल्पना चावला तीन हजार स्क्वेअर फुटामध्ये आज तुम्ही हे विज्ञान केंद्र चालवता जिथे विद्यार्थी पालक शिक्षक शास्त्रज्ञ येऊन भेट देतात हे सगळं पाहतात आणि गावोगावी फिरून तुमचा हा प्रवास सुरू झाला Uh, तो तर चालूच आहे पण त्याला एक uh, स्थिर असं स्वरूपसुद्धा या hmm. केंद्राच्या निमित्ताने मिळालं uh, तुझ्याकडे तो जयदीप मिशन नोबेल प्राईजचा जन्म कसा झाला सर ॲक्च्युली एक साधारण दोन हजार चौदामध्ये म्हणजे मी स्पर्धा परीक्षांसाठी यू पी एस सी एम पी एस सीसाठी पण सायन्स टेक्नॉलॉजी इकॉनॉमिक्स मराठी व्याकरण आणि गणित हे विषय शिकवतो तर त्याच्यासाठी लोकसत्ता वृत्तपत्र आम्ही नेहमी वाचत असतो आणि दहा ऑक्टोबर काही जवळपास एक तारीख सकाळीच पेपर हातात घेतला आणि पहिल्या पानावर बातमी होती फ्रंट न्यूज की कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल प्राईज माझी पत्नी आणि मी मग ते नोबेल प्राईज वगैरे आणि खूप छान वाटलं एक अभिमान होता की भारताला नोबेल मिळालं युसुफ झाई मलालाला मिळालं बात एक एक आ, था था। hmm. hmm. ती बातमी वाचताना एक अचानक एक लाईन मला थोडी छेडून गेली त्यात असं होतं की आपल्या या सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात एक अकरा नोबेल विजेते झालेत आणि तेव्हा अमेरिकेतल्या नोबेल लॉरेट्सची जी संख्या आहे ती तीनशे अडुसष्ट होती अमेरिकेची लोकसंख्या काहीतरी पस्तीस अडोतीस कोटी इकडे हे सव्वाशे कोटी आणि ती ते स्टॅटिस्टिक्स जरा मला आवडलं नाही आणि मी बायकोला म्हणालो की बघ ना काय स्थिती आहे आपल्या देशाची याच्यावर कोणीतरी काम केलं पाहिजे आणि ती बायको <laughs> ती म्हटली oh, okay. तुम्ही काय करतात म्हटलं हो आय सी ओके ती म्हटली टेक रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही करा ना काय अडचण आहे म्हटलं अगं तो इंटरनॅशनल विषय मग ती मला म्हटली की जय मग तू पण इंटरनॅशनल होशील ना अँड दॅट्स वाय आय लाईक दॅट पंच तिने जो म्हटला तो म्हटलं काम कुठून सुरू करायचं आणि तशात म्हणजे नेहमी मी वाचन करत असतो गांधीजींचं एक वाक्य मला म्हणजे एक पॅरेग्राफ होता त्यात त्यांनी खेड्यात भारत कसा आहे आणि तो खेड्यातच का खराब भारत आहे हे सगळं मला आवडलं आणि मी तिला म्हटलो की हे काम पुणे मुंबई बँगलोरपासून न करता आपण आपल्या गावापासून जर सुरू केलं तर इट शूड बी बेटर मग ती म्हटली की तू छान बोलतोस तर तू आधी याच्याबद्दल अवेअरनेस तयार कर बरं आणि मग मी त्याला एक फॉर्मल स्वरूप दिलं आणि मिशन नोबेल प्राईज नावाची मुवमेंट मी सुरू केली बरं मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत मी लेक्चरला गेलो तर याच्यात मला जे अनुभव आले त्याच्यात मला प्रेरणा मिळाली की शाळेतल्या शिक्षकांनासुद्धा माहीत नव्हते की नोबेल प्राईज काय असतं बरं फक्त माहिती आहे की हा खूप मोठा पुरस्कार आहे म्हणजे मोक्ष मिळायच्या आधी जो मिळतो तो नोबेल असं <laughs> तर ते ते मला बोचायचं की कसं होईल आणि तेव्हा माझा मुलगा जो होता तो यशवर्धन तो आय थिंक तीन साडेतीन वर्षाचा सा होता मी विचार करायचो की अशा शाळेत माझा मुलगा गेल्यावर तो कशाला नोबेल लॉरेट्स होईल ना मग मी ठरवलं की आपल्याला आधी खेड्यातल्या सगळ्या शाळा आणि शिक्षकांशी बोलायचं आहे मी सारखा दोन हजार चौदापासून बोलतोच आहे सगळ्या ठिकाणी शाळा कॉलेजेस सुरुवातीला तर अगदी पत्र पाठवायचो एखाद्या कॉलेजला की मला नोबेल प्राईजवर बोलायला यायचं आहे तर तिकडनं परत पत्र किंवा मेल यायचा म्हणजे काय ते सविस्तर पाठवा मग मी ते पुन्हा सविस्तर पाठवायचो ह्या सगळ्या सा सगळी समस्या सांगायचो काही ठिकाणी खूप छान रिस्पॉन्स मिळायचा काही कॉलेजेसला जे खूप क्रिएटिव्ह टीचर्स आहेत सायन्समधले ते म्हणायचे सर आम्ही पण तुमच्यासोबत येऊ आमच्या लायक काही असेल तर मला सांगा हे मग जरा अजून उभारी देत गेलं एक साधारण साडेचारशे पाचशे व्याख्यानं माझी झालीत आणि अगदी म्हणजे चंद्रपूरपासून मुंबईपर्यंत इकडे जे नंदुरबारपासून सोला नोबेल प्राईजबद्दल माहिती देणारी व्याख्यानं सगळी सगळी भरपूर हे झालं आणि अचानक एके दिवशी एक साधारण मला जे शिकवायचे आहेत कॉलेजला म्हणजे मला हेड ऑफ द डिपार्टमेंट होते एम एस सीला त्यांच्या त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना भेटायला गेलो त्यांच्या जवळपास अठ्ठावीस विद्यार्थी पी एच डी झालेले ते म्हटले जयदीप आय एम लिस्निंग अबाउट युअर वर्क रीडिंग अबाउट युअर वर्क बट आय थिंक इट इज नॉट अ रिझल्ट बेस्ड वर्क आणि मला ते एकदम हे झालं की मी त्यांना विचारलं सर हे कसं तर ते म्हटले तू बोलून काय होणार आहे तू बोलत जातोय आणि हे मुलं सगळं ऐकतात राजा आणि मुलं विसरून जातात मला सांगतो शाळेत ऐकले तुझ्या काय लक्षात आहे बरोबर आणि मी म्हटलो की यस ते म्हटले की असे तुझ्यासारखे हजारो खपलेत तरी एक सुद्धा नोबेल प्राईज येणार नाही सायन्समध्ये आपण इतके मागे आहोत आणि करशील तर काहीतरी क्रिएटिव्ह कर की ज्याच्यातून तुला ॲटलिस्ट शंभर मुलांवर तरी काम करता येईल जगाच्या नंतर बघू भारताचं नंतर बघू आणि मग त्याच्यातून जन्माला आलं ते विज्ञान गाव खऱ्या मुळात खेडी विकसित होतील तर राष्ट्र विकसित होईल या जा विचाराने जयदीप पाटील नावाच्या एका तरुणाने ग्रामीण भागात विज्ञान तंत्रज्ञानाच्या जागरूकतेसाठी मिशन नोबेल प्राईज चळवळ उभारली फक्त व्याख्यान न करता कृतिशील कामाची गरज होती आणि यातूनच विज्ञान गाव नावाची संकल्पना उदयास आली महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात अंजनी नदीच्या काठावर वसलेले अडीच हजार लोकवस्तीचे गाव आज देशभरात विज्ञान गाव म्हणून प्रचलित झाले गावात सर्व इलेक्ट्रिक खांबांवर शास्त्रज्ञांचे बोर्ड आहे प्रत्येक झाडावर बॉटनिकल लेनची पाटी आहे गावात लहान मुलांना वैज्ञानिक धड़े दिले जातात त्यासाठी आठवड्यातून एक दिवस डॉक्टर ए पी जे कलाम बाल विज्ञान संस्कार केंद्रात विज्ञान उपासना केली जाते गावातील मुलं आता मोठी स्वप्न बघू लागली महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी महिला आरोग्य के विज्ञान केंद्र कार्यरत आहे नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून दर गुरुवारी मुलांना विविध वैज्ञानिक प्रयोग दाखवण्याचं काम असेल किंवा त्यांना इतर वैज्ञानिक माहिती देण्याचं काम केलं जातं आणि त्याचा उद्देश एवढाच आहे की या गावातून भविष्यात किती वैज्ञानिक घडतील हे आम्हाला माहिती नाही परंतु एक खूप चांगली पिढी निर्माण करण्याचं काम नोबेल फाउंडेशन आमच्या या कल्याण होळ गावात करते राज्यातील पहिली ग्रामीण सॅनिटरी पॅड बँक या गावात सुरू आदिवासी मजूर महिलांना येथे विनामूल्य सॅनिटरी पॅड दिले जातात तर इतर महिलांना फक्त अकरा रुपयात सेवा उपलब्ध आहे त्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे खूप चांगले वाटलं त्यांनी त्यांच्या भाषणातून आपण काय करू शकतो आणि आपल्यामध्ये काय सुख प्रत्यक्षात दाखवून दिले हा एक असा विषय की इतर विषयापेक्षा तो एकदम युनिक आहे आणि तो असा एक स्वयंपूर्ण विषय आहे की तो या आपल्या जीवनाला आपल्या देशाला आणि प्रगत, प्रगत प्रगतीच्या मार्गावर फारच वा, वाच जयदेव अख्ख्या गावाचं सहकार्य मिळवणं हे काही लोकसंख्येवरती अवलंबून नसतं हां म्हणजे कमी लोकसंख्येच्या गावामध्ये सुद्धा सहकार्य मिळवण्यासाठी अडचणी पण येत असतील रे आल्या असतील ना तुला हे सगळं करताना येस सर म्हणजे मुळात हा विषयच इतका वेगळा होता hmm. की गावात सांगून ते गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना पटणं hmm. तर ते जळगाव सारख्या शहरात पण पटत नव्हतं hmm. म्हणजे मी माझे काही मित्र काही प्रोफेसर्स काही कलिग्स uh, काही मीडियामध्ये काही असणारे मित्र ते म्हटले की असं खेड्यात नाही होऊ शकत आणि ज्या वेळेला मी गावात गेलो तर मी एक गोष्टीचा बेसिकली फायदा असा घेतला की गावात काय असं की एखाद्या गोष्टीला विरोध हा एकतर त्याच्यात काहीतरी राजकारण ज्या वेळेला येतं तेव्हा तो विरोध असतो मात्र आमचं जे गाव आहे म्हणजे मला सांगताना खूप अभिमान वाटतो सर मागच्या पस्तीस वर्षापासून माझ्या गावात निवडणूक नाही झालेली बर पस्तीस वर्षापासून गावात सरपंच सहकारी सोसायटीचे चेअरमन सगळं काही बिनविरोध आहे महाराष्ट्रातली सर्वात कमी वयाची सरपंच विसाव्या वर्षी इंजिनियर मुलीला आम्ही सरपंच केलं बरे आणि हे जे आहे हे मला मी मी समजलं की ही माझी ॲसेट आहे की गावात राजकारण नाही आहे मग दुसरा मुद्दा म्हणजे माझं मूळच हे होतं की मला हे बोंधूपणा कर्मकांड ह्या गोष्टी त्या त्या घटनेपासूनच टाळायच्या होत्या करेक्ट मात्र तशातच पुन्हा गांधीजीच मदतीला आलेत त्यांच्या एका पुस्तकात मी वाचलं होतं की मी कधीच कुठल्या श्रद्धेला विरोध नाही केला <laughs> कारण तुम्ही श्रद्धेला विरोध करतात म्हणजे तुम्ही माणसाला विरोध करतात आणि श्रद्धेला विरोध केला तर माणूस पाठीशी नाही राहत म्हणून मी गावातल्या कुठल्या श्रद्धेला विरोध नाही केला आणि गावाच्या मंदिराच्या बाजूलाच विज्ञान केंद्र उभं केलं <laughs> की आपल्याला हे सगळं सोबत घ्यावं लागेल आणि गावातल्या आधी सरपंच वगैरे सगळी खूप चांगली सुशिक्षित लोक आहेत रमेश पाटील ज्यांचा hmm. hmm. मी मगाशी उल्लेख केला ते म्हटले की कर ना जास्तीत जास्त काय होईल म्हटलं फेल होईल म्हणजे गावात असंही तू पास आहे सगळ्या गोष्टीत एक गोष्टीत नापास झाला तर काय आणि सगळ्या गावकर मग मी काय केलं की मी आधीपासून म्हणजे हे व्हाय सुरू व्हायच्या आधी जी जी मुलं सायन्स शिकत होती त्या सगळ्यांना मी माझ्या संपर्कात ठेवलं होतं की बी एस सी कर एम एस सी कर त्यांना काही आर्थिक अडचणी असतील तर मी ती मदत करून की नाही तू एम एस सीच करायचं तू आर्ट्स नाही घ्यायचं सा, बारावी सायन्सनंतर आर्ट्सला कधीच नाही जायचं अशी जवळपास आत्ता माझ्या गावात जवळपास सतरा ते अठरा मुलं एम एस सी झालेली आहेत बरं मी त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांनी आधीच एक छान काम केलं होतं सावली फाउंडेशन नावाने आम्ही मागच्या तीन वर्षात सुमारे साडेतीनशे ते चारशे झाडं जगवलेली आहेत गावात बरं आणि त्यात ती सगळी टीम माझी सर्वात मोठी ॲसेट होती त्यांना म्हटलं की हे बघा आपण हे झाडं जगतायत ना झाडं जगतील वाढतील याच्याने फक्त ऑक्सिजन तयार होईल मात्र ही जी पिढी आहे ना गावातली यांच्यातला जर माणूस मेला तर ही झाडं पण नाही जगणार ही झाडं कापून टाकतील तर ही झाडं जगवणारी पिढी तयार करायची असेल तर याच्यात काम करा ते म्हटले की दादा आय एम विथ यू आम्ही सगळे तुझ्या सोबत आहेत मग आम्ही पहिल्यांदा गावात सगळे पोस्टर्स लावायचं जेव्हा काम सुरू केलं तर ते इलेक्ट्रिक पोलवर लावायचे होते मग आम्ही ते शिडी वगैरे घेऊन मस्त सगळे फिरायचो सगळी पोरं गावात तर कोणीच कोणालाच ओळखायचं नाही म्हणजे न्यूटन आईन्स्टाईन दूरच आहेत अगदी सी व्ही रमन सुद्धा कोणी ओळखायचं नाही बरोबर एकदा मग तो एकदा असं ते बॅनर लावलं सी व्ही रमन सरांचं एका काकांच्या घरासमोर ते घराबाहेर निघाले होते आणि काय भाऊ काय करतोय म्हटलं काय नाही बॅनर लावतोय म्हणजे आमच्या आईराणी भाषेत आपला बाबांनाच एका म्हणे तो फोटो म्हणजे आपल्या आजोबांचा आहे बा तो फोटो <laughs> <laughs> ते म्हटलं नाही नाही मग मी त्यांना समजवलं ते त्यांनी निग्लेक्ट केलं की ठीक आहे बा काहीतरी आहे एक सगळ्या गावात आम्ही ऐंशी इलेक्ट्रिक पोल आहेत सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांनी काय काम केलं ते वगैरे सगळं लावलं दुसऱ्या दिवशी गावात चर्चा हे काय लागलं हे काय लागलं मग व्हायला असं लागलं की मुलं आईवडिलांना सांगायची की हुईज दिस की हे डॉक्टर जयंत नारळीकर आहेत हे सर आयझॅक न्यूटन आहेत ही कल्पना चावला आणि हळूहळू हळूहळू मग लोकांना ते छान वाटायला लागलं ला। मग मी सगळी मुलं जी होती ती दर गुरुवारी एकत्र करायला लागलो त्यांना शिकवायला लागलं आणि त्यांना सांगायला लागलो की व्हॉट इज सायन्स एल सी डी प्रोजेक्टर वगैरे सगळं गावात वेगवेगळे मॉडेल्स त्यांना दाखवायचो मी छान शिकवतो पण विज्ञान मग मी माझे मित्र वगैरे सगळे ते सगळे ते करायला लागलेत आणि त्याच्यातून मग झालं काय गावात एक गोष्ट नक्की असते सर माणूस शहरात असो की खेड्यात असो त्याला फक्त एक पाहिजे असतं माझं पोरग शिकलं पाहिजे mm. <laughs> आणि त्यांना हे कळलं की आपले पोरं शिकतायत ना इथे जाता ना दोन तास टी व्ही नाही बघत आहेत मोबाईल नाही खेळत आहेत ना हा mm. भाऊ जे करतोय ते चांगलं करतोय आणि म्हणजे मला तर ते सगळं झालं म्हणजे सुरू केल्यानंतर सहा सात महिन्यात पन्नास टक्के गावाला कळलं की गावात काय चाललंय hmm. तोपर्यंत तो कुणालाच कळलेलं नव्हतं हो की गावात नेमकं काय चाललेलं आहे ah, म्हणजे हळूहळू हळूहळू ते काम तू केलं <laughs> हा आता ही सगळी मुलं इस्रोला पण गेली म्हणून हो सर आ, सहल म्हटलं म्हणजे बेसिकली आय डोंट नो अबाउट पुणे पण महाराष्ट्रातल्या खेड्यात सहल म्हटलं तर शिर्डी आणि शेगाव जास्तीत जास्त वाढवली सहल तर मग थेऊर रांजणगाव अष्टविनायक सगळे आणि नाव काय तर शैक्षणिक सहल म्हणजे <laughs> <laughs> त्याला धार्मिक सहल नाव पाहिजे तर त्याला शैक्षणिक सहल असं नाव दिलं गेलं मग मी माझी सगळी जी टीम आहे जे आलेत सगळे इथे विशाल अनिल वगैरे सगळं तर मी म्हटलं की आपण मुलांना इस्रोला न्यायचं का तर सगळे म्हटले इस्रोला पायतरी ठेवू देतील का आपल्याला परवानगी कशी मिळेल ते इस्रो आहे ते सॅटेलाइट्स पाठवतात तिथे सामान्य नागरिकांना परवानगीच नसते आणि माझ्या मनात पण तीच भीती होती की इंटरनॅशनल पातळीवरची एवढी मोठी संस्था आणि सहल कशी येऊ देतील म्हणून मग मी इस्रोच्या वेबसाईटला व्हिजिट केली त्यातच योगायोग असं झालं की माझी भाची आय आय टी जोधपूरहून तिने आय आय टी कम्प्लीट केलं अँड शी जस्ट जॉईन इस्रो अहमदाबाद hmm. आणि तिला मी विचारलं की आम्ही येऊ शकतो येस कोणी येऊ शकतो तुम्हीच काय प्रत्येक भारतीय येऊ शकतो भारताची संस्था आहे म्हटलं खरंच म्हणजे हो मग आम्ही अगदी बस केली काही मुलं शहरातली काही खेड्यातली अशी सगळी नेऊन एक त्यावेळी साठ मुलं आम्ही इस्रोला जेव्हा नेलीत तर ते विक्रम साराबाई स्पेस एक्झिबिशन त्यातले सगळे मॉडेल्स तर मला एक समाधान हे वाटलं की जी मुलं फक्त दिवाळीला रॉकेट उडवतात ते पहिल्यांदा खरं रॉकेट बघतायत त्यातली काही मुलं तर अशी होती की ज्यांनी आयुष्यात कधी विचार पण नाही केला होता की ते इस्रोला जातील म्हणून hmm. आणि हे सगळं जेव्हा मुलांनी पाहिलं आणि ते पुन्हा परत आलेत तर माझ्या गावातच सोळा अगदी जळगाव जिल्ह्यात चर्चा झाली कारण जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर इस्रोला ती पहिली सहन गेलेली होती तू तुझ्या कुटुंबामध्ये पण विज्ञानाचं वातावरण निर्माण केलंस माझ्या म्हणजे जे गावी जे घर होतं तर आमच्या घरामध्ये म्हणजे सगळे वरची जे, जे लेअर होती तर बत्तीस कोटीपैकी घरात जेवढी जागा होती तेवढी देवं माझ्या घरात होती मी म्हणायचो की एवढी फोटो त्यांच्याबद्दल आपण तेवढी श्रद्धा ठेवतो का म्हटलं आता काय करायचं ही फोटो, फोटो तर निघाली पाहिजेत मग मी आईला सांगितलं की बघाई ही सगळी फोटो जर निघालीत तर मी तुला मिक्सर आणून देईल कारण आमच्याकडे तेव्हा मिक्सर नव्हता आम्ही जेव्हा म्हणजे परिस्थिती खूप साधारण होती म्हटलं बघ तू दररोज ते वरवंटा पाटा वगैरे चालतं ना काढते फोटो म्हणजे मग त्याच्यातून पैसे कसे येतील म्हटलं ते मी पाहतो ना मी बघतो त्याच्यातून पैसे कसे येतील मी तुला मिक्सर आणून देईल आणि मग मी घरी मिक्सर आणलं आईला आनंद झाला मग ते म्हटले की बरं झालं माझं खूप काम कमी झालं वगैरे असं सगळं मला जेव्हा मुलगा झाला आणि मग ते लहान मुलं जेव्हा आजी आजोबांना गोष्ट सांगा असं म्हणतात तर एकदा माझी आई गोष्टी सांगायला लागली आताचीच एक दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वीची गोष्ट असेल आणि ते गोष्टीत सांगायला लागले की हे बघ एक राजा होता आणि त्याला दोन राण्या होत्या आई त्याला आतापासून नको सांगू दोन राण्या असतात <laughs> राजा पण एकच सांग राणी पण एकच सांग आणि मग ते विक्रम वेताळ वगैरे असं काहीतरी ती सांगत होती नंतर मग ते गावातल्या टिपिकल ते भूत चुरेड वगैरे असं काहीतरी ते वडाचं झाड पिंपळाचं झाड वगैरे आणि मला ते खूप स्ट्राईक झालं मी लिटरली भांडलो आईशी म्हटलं आई तू काय सांगते काय त्याला की जस्ट ठीक आहे तू साने गुरुजी श्रावण असं सा काहीतरी सांगशील तर मला आनंद आहे काय तो त्याच्या मनावर काय परिणाम होईल आणि त्या दिवसा म्हणजे त्याच्या आधी असं होतं की माझा मुलगा कितीही अंधार असला घरात तर एकटा फिरून यायचा तीन चार वर्षाचा मुलगा त्या गोष्टी सांगितल्यानंतर असं झालं तो दिवसा पण म्हणायचा पप्पा तुम्ही सोबत येतात मम्मी तू चल सोबत आणि मी आईला म्हटलं बघे तुझ्यामुळे झालं आहे <laughs> ही जी भीती आहे ना याच्या मनात ही तू निर्माण केली मग माझ्या आईने मला प्रश्न सांग निर्माण केला मी जितकं शिकली आहे मी तितकंच सांगू शकते आणि मी मग मला कळलं की चूक आईची नाही आहे ही जुनी सहावी पास बाई हिच्या काळात विक्रम वेताळ सांगितलं हिला रामायण महाभारत सांगितलं ही तेच सांगते मग म्हणे मी वाचते ना तुम्हाला असं काहीतरी दे वाचायला की मी ते त्याला ते सांगेल नंतर मग मी आईला सगळे शास्त्रज्ञांची पुस्तकं अगदी दीपा मॅडम आहे तिथे जिनियस नावाची सेरीज वगैरे मग आता आईला व्हायचं काय किती पाश्चिमात्य नाव तिला बोलता यायची नाहीत मग आई सांगायची एक माणूस होता <laughs> कारण तिला का ते आयझॅक न्यूटन वगैरे असं काही उच्चारच नाही यायचे तिला ते फोनेटिक्सला तिला जो प्रॉब्लेम एक माणूस होता मग मी तिला सांगतो हा ठीक आहे ना तसं सांग पण त्याला त्या गोष्टी सांग आणि मग आई हळूहळू त्या गोष्टी त्याला सांगायला लागली आई ओळखायला लागली की हे शास्त्रज्ञ कोण आहेत वगैरे वडील खूप वाचतात मग वडील पण ते सगळे हे करायला लागलेत आत्ता माझ्या घरात देव म्हणून किंवा माझं देवावाला विरोध नाही की माझी पत्नी पण त्याला खूप सपोर्ट करते हा म्हणजे अगदी गणपती वगैरे हे सगळं आहे ना तर आम्ही आता पण आमच्या घरी गणपती होता पण गणपतीचा प्रसाद म्हणून आम्ही पुस्तकं वाट वा। वाटलीत आम्ही शिरा नाही वाटला आता फोटो किती आहेत <laughs> आता एक पण नाही आहे सर <laughs> <laughs> कलाम सरांचा सोडला तर दुसरा एक पण नाही आहे आता एक पण नाही एपीजे अब्दुल कलामांचा फोटो एकच फोटो सध्या सर मी पुजारी सर तुमच्याकडे येतो विज्ञानामध्ये खूप महत्वाचं काम तुम्ही करताय की विज्ञान सांगताना ते इंटरेस्टिंग करून सांगायचं तुम्ही आम्हाला काही जर उदाहरणं दिलीत की तुम्ही कसं विज्ञान इंटरेस्टिंग करता हं तर आम्हाला खूप छान वाटेल आता या तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये आम्ही जवळजवळ दोनशे प्रयोग मांडलेले आहे आता मुलांचं काय किंवा मोठ्या माणसांचं काय की एखादी मध्ये मन गुंतं किंवा सिनेमात मन गुंततं पण एखादा गंभीर विषय सांगताना बरेचसे वेळेला चित्त दुसरीकडे तिथे काहीतरी इंटरटेनमेंट पाहिजे तर विज्ञानामध्ये देखील एंटरटेनमेंट आणण्याचा आम्ही प्रयत्न केला विज्ञानाचे प्रयोग दाखवताना संगीताची साथ दिली गाण्यांची साथ दिली गंमत अशी असते की विज्ञान जरा कंटाळवाणी होतं म्हणून आम्हाला मॉडेलची साथ द्यावे लागते आता काय रॉकेट जर बघितलं की रॉकेटबद्दल आता मग अशी भाऊ म्हणाले की रॉकेट दिवाळीचं आहे पण त्याच्यातनंच ती सगळी संकल्पना सु, सुरुवात झाली रॉबर्ट गिरुडॉरनं एकोणीसशे सदतीसला रॉकेट केलं त्यावेळेला तो फक्त सतरा वर्षाचा होता रॉकेट ही गोष्ट असे ती अवकाशात गेली की त्याची राख रांगोळी होती ती परत मिळत नाही म्हणजे कोट्यवधी रुपयाचा चुराडा होतो म्हणून विज्ञान तंत्रज्ञान जाणकारांनी ठरलं की ऐवजी वेगळं काय यान बनवता आलं तर म्हणून हे अवकाशयान बनवलं आता अवकाशयानाची माहिती मिळवायची झाली तर खूप पुस्तकं वगैरे वाचायला ला लागतील ला। आणि मग माहिती झाल्यानंतर नंतर ती कंटाळावी लागेल पण आपण एक ते दीड मिनटामध्ये अवकाशयान म्हणजे काय असतं स्पेस शटल म्हणजे काय असते बघूया या स्पेस शटलची हाईट जी असते हे जवळजवळ एकशे नऊ एकशे दहा फुटापर्यंत असते अशी आणि याच्यामध्ये हे दोन बूस्टर बूस्टर्स असतात हे ऑर्बिटर आहेत आणि ही फ्यूल टँक आहे आता हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटीवरती जाणार आहे तेव्हा याचं स्पीड असतं 11.2 पॉईंट टू किलोमीटर पर सेकंद ही एक्सेप्ट वेलासाठी कोणी काढली तर न्यूटन अंकलनी काढली न्यूटन चाच्यानी काढली मुलांना साईन हां कळतं अरे त्या काळात कॅल्क्युलेटर नव्हती कॉम्प्युटर नव्हती त्या माणसानं कसं केलं असेल चंद्रावर दगड फेकायचं असाल तर एलेवन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंद एवढी वेलासाठी द्यावी लागेल मग तेवढ्या वेलासाठी हे वरती जाणार आणि वरती गेल्यावर पन्नास किलोमीटर अंतरावर हे बूस्टर गळून पडतील आणि याला जोडलेले असतील पॅराशूट हे अटलांटिक महासागरात गळून पडतील आणि परत वापरले जातील हे दोन्ही गळून पडतील रियूज करता येतील बरोबर एकशे दहा किलोमीटर अंतरापर्यंत याच्यातलं फ्युएल या फ्युएल टँकमधलं फ्युएल या, या इंजिनाला मिळावं लागेल आणि एकशे दहा किलोमीटर अंतरापर्यंत ही वरती जाईल आणि मग हा फ्युएल टँक गळून पडेल हे सगळं रियूज करता येईल आणि मग पृथ्वीच्या भोवती साडेचारशे मैल उंचीवरून हे स्पेस शटल फिरायला लागेल तेव्हा त्याचं स्पीड असेल तासाला पंचवीस हजार आठशे किलोमीटर एवढ्या वेगानं कल्पना चावला हे स्पेस शटल पृथ्वीभोवती चालत होती एक मुलगी तासाला पंचवीस हजार आठशे किलोमीटर वेगाने जात असताना याला पृथ्वी प्रदक्षिणा करायला वेळ लागेल नव्वद मिनिटाचा मग ह्याच्यामध्ये जे अंतराळवीर बसलेले आहेत त्यांना किती वेळाचा दिवस आणि किती वेळाची रात्र ठरेल फोर्टी फाईव्ह पंचेचाळीस मिनिटाचे दिवस आणि पंचेचाळीस मिनिटाची रात्र मग ज्या देशाचा आता उपग्रह सोडायचा आहे त्या देशाच्या सापेक्ष ते वरती स्थिर होईल न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाप्रमाणे वरती स्पेसमध्ये स्थिर झालं की डोअर ओपन होतील आणि त्याच्यातून असा सॅटेलाइट बाहेर येईल सॅटेलाइट बाहेर येईल आणि तो त्या देशासाठी कार्यान्वित होईल भारत मातेसाठी कल्पना चावलानं एकवीस इन्सेट मॅलेट के केतील सॅटेलाइट अशा पद्धतीने सोडलेले आता ही माहिती आपल्याला किती अल्पावधीत एक मॉडेल सांगून जात मग अशा मॉडेल तयार करायची आणि मुलांना माहिती द्यायची समाजातील सर्व घटकांना माहिती द्यायची सर ते समोर तुमचं काहीतरी पपेट दिसतंय मला ते काय हो हे एक पपेट आहे अगदी मजे मजा आहे की पहा आ, मला तुम्ही ओळखलं असेल अहो मी शाळेतला राजू मी मागच्या बाकावर बसतो आणि खिडकीतून बाहेर बघत असतो मला आकाशातल्या ढगांचे वेगळे आकार आवडतात रात्रीच्या वेळेला चांदण्यात फिरायला आवडतं तार। ग्रगोल तारे आवडतात पशुपक्षी आवडतात माझ्या मनामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण याच्याविषयी अनेक प्रश्न आहेत शाळेत बाईंना सरांना मी विचारायला जातो तेव्हा म्हणतात गाडवा पुस्तकातलं विचार असं काय काय विचारतोस मला खूप वाईट वाटतं शाळेत काही ठराविकच मुलांना गाण्यात नाच गाण्यात वक्तृत्व स्पर्धेत भाग गेला गाऊ दिला जातो माझ्यासारखी मुलं मागे असतात एकदा मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला चांगली भाषणाची तयारी केली आणि सरावाला मॅडम समोर उभा राहिलो मला कसं तरी दोन वाक्य आठवली पुढचं काय आठवेना तत पप्प होऊ लागलं पाठीतून दरदरून घाम सुटला तोंड वेडं वाकडं झालं आणि सगळी मुलं फिदे फिती हसा लागली मॅडम तुम्ही हसा लागला मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी मला तुम्ही प्रोत्साहन दिलं असतं तर नसता का माझा आत्मविश्वास वाटला खरं म्हणजे माझ्यासारख्या अनेक राजूंना त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे त्यांना आनंदाही शिक्षक देणारे शिक्षक हवे असे शिक्षक त्यांना मिळतील का हो हे तुम्ही पपेट हो ती घंटी काय आहे हो सर ही जी घंटी आहे आता आपला जो साऊंड होतो माझ्याबरोबर सगळ्यांनी आवाज करा काय झालं जीप टाळूला थडकली आघात झाला टाळी वाजवा आघात झाला तेव्हाच ती टाळी वाजली म्हणजे आघात होणं महत्वाचं आहे कुठल्याही ध्वनीच्या निर्मितीसाठी आघातानंतर व्हायब्रेशन करा व्हायब्रेशन झाले गळ्यात व्हायब्रेशन निर्माण झाले त्यामुळे इथं ध्वनी तरंग निर्माण झाली तशी पाण्यात दगड टाकल्यानंतर ध्वनी तरंग होतात पाण्याचे तरंग होतात आता हे ध्वनी तरंगामध्ये कॉम्प्रेशन आणि रॅरिफॅक्शन जवळ असतात ध्वनी तरंग आणि काही दूर 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 जातात ते रॅरिफॅक्शन बनायचं संपीडन आणि विरलन आता मी याच्यावर आघात करतो सगळ्यांना आवाज ऐकू आला आता ही जी घंटी आहे बौद्ध भिक्षुक वापरतात आणि ही जवळजवळ पंचवीस धातूंची बनलेली आहे म्हणजे ज्यामध्ये धातूंचे अनेक कण आहेत आता मी याला आघात करत नाही पण आवाज येणार आहे ही अशी पोकळ आहे पूर्णपणे तर हा आवाज का येत असेल याबद्दल आपण विचार करूया आला सगळ्यांना का आला असेल मी हा ही लाकडाची स्टिक याच्यावर फिरवली हो त्यामुळे इथल्या पार्टिकल काय झालं घर्षण झालं पार्टिकल कंप पावू लागले ते एकमेकाला ढकलू लागले आणि तिथं ध्वनी तरंग जे निर्माण झाले ते आत गेले एका मागून एक त्या लाटा आत गेल्या ते कॉम्प्रेस झाला आणि तो आवाज येत राहील हे सगळं आम्ही प्रश्न रूपानं मुलांना समाजातील घटकांना सगळ्यांना विचारत असतो उत्तर मिळाल्यानंतर बक्षीसही देत असतो त्यामुळे माझा आवाज कसा तयार होतो जो तुम्ही बोलता किंवा इथून तो आवाज तुमच्या कानापर्यंत येतो आईचा आवाज वेगळा बाबांचा वेगळा मामाचा आवाज फोन येणारा आवाज वेगळा हे कसं शक्य आहे हे मुलांना आणि सगळ्यांना कळत किती महत्वाचा घटक आहे सर सर मी तुम्हाला एक विज्ञानामधलं तत्व सांगतो हा आणि तुम्ही त्याचा मला प्रयोग सांगा हा समजा मला गुरुत्वाकर्षण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपला गुरुत्व मध्य मला सांगायचं आहे तर तुमच्याकडे प्रयोग आहे ना माझ्याकडे प्रयोग आता एक लाकडाचं हे प्रश्नचिन्ह आहे हे प्रश्नचिन्ह लाकडाच्या अनेक कणापासून बनलं आहे म्हणजे याला वस्तुमान आहे या इथं मी असं उभं केलं म्हणजे हे दोन्हीकडचं वस्तुमान सारखं झालं म्हणजे इथे जो मध्य आहे तो आहे त्याचा गुरुत्वीमध्ये दॅट इज कॉल्ड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुम्हाला मला सगळ्यांना आम्हाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ती आपल्या नाभीमध्ये आहे आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही सगळी पूर्ण बॉडीची साधल्याशिवाय आपण एक वर्ष कासना चालू शकत नाही गाईचं वासरू बाकीची चार पायावर चालणारी पटकन चालू शकतात माणसाचं बाळ मात्र एक वर्ष सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चालायला ती खूप वेळ लागतो पण इथं आता आपण बघूया इथं ग्रॅव्हिटी किती दिला साधेपणे खेचते इकडे आणि ते जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे आता मला असं वाटतं हे प्रश्नचिन्ह माझ्या बोटावर उभं राहिलं पाहिजे मग मला आता काय केलं पाहिजे इकडे वस्तुमान वाढवलं पाहिजे म्हणून मी माझ्याजवळ असणारा हा एक लेदर बेल्ट आहे हा लेदर बेल्ट इथे अडकवतो आणि छू करतो जादू जादू नाही छू hmm? करतो तर हे प्रश्नचिन्ह माझ्या बोटावर उभं राहिलं सांगा बरं हे प्रश्नचिन्ह माझ्या बोटावर का उभं राहिलं हा यस कोणी सांगू शकेल का गुरुत्व मध्य बदलला हा बरोबर गुरुत्व मध्य बदलला जो मध्ये होता तो मागे सरकला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आता यासाठी इथं एक माझ्याकडे आणखी एक प्रयोग आहे छोटासा तोही आपण बघूया याच्यामध्ये आम्ही एक पाईप तयार केले आणि तिथं आपण असं लावलं ला hmm. तर हा wow. ती दाखवते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे कुणाचा झुलता मनो झुकता म्हणोरा तर इथं देखील हा पक्षी देखील बोटावर उभा राहतो त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ते पक्षाच्या चोचीमध्ये आहे म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे म्हणूनच हा हॉल जागेला उभा आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे म्हणून तुमची खुर्ची तिथं जागेला आहे या सगळ्या मशिनरी या सगळ्या गोष्टी मी उभा आहे सगळं गुरुत्वीय मध्यामुळे आहे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याबरोबर ही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बर आहे वा कुठलीही गोष्ट बघा तुमच्याबरोबर असणारी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे घरातली दारातली रस्त्यावरची असं तुमच्याबरोबर विज्ञान आहे हे जाण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुमच्याबरोबर आहे थँक्यू सर फार छान पद्धतीनं तुम्ही सांगितलं आणि थोडक्यात आम्हाला तुमचा फ्लेवर दिलात माझी खात्री आहे आमच्यातले शिक्षक पालक विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या गटांमध्ये तुम्हाला हे सगळं सादर करायला नक्की बोलवतील जयदीप तुझ्याकडे येतो तू तु बेस्ट सेलर नावाचं एक से पुस्तक लिहिलेस त्याच्याबद्दल सांग मी एक दोन हजार सहापासून म्हणजे यू पी एस सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना सायन्स शिकवतो आता जे स्पर्धा परीक्षा करणारी मुलं असतात ते सर्वच फॅकल्टीजमधून आलेले असतात आर्ट्स कॉमर्स सायन्स तर सायन्सच्या विद्यार्थ्यांना सायन्स शिकवणं असं खूप चॅलेंजिंग नव्हतं मात्र जी मुलं आर्ट्समधून आलेली आहेत त्यांना अगदी स्पर्धा परीक्षांच्या ताकदीचं विज्ञान शिकवणं आणि मी ते खूप छान शिकवत होतो त्यात काही नोट्स वगैरे मी तयार केले आणि मला कॉम्प्लिमेंट स्टुडंट्सकडून बेसिकली आर्ट्सच्या स्टुडंट्सकडून मिळायचे आहेत की सर तुम्ही जर आम्हाला शाळेत राहिले असते तर आम्ही सायन्स केलं असतं आणि तो तो मला सर्वात मोठा पुरस्कार वाटायचा की येस दॅट इज द रिअल फीडबॅक मग म्हटलं आपण अजून सोपं करून विज्ञान मुलांपर्यंत पोहोचवू शकतो म्हणून मी पुस्तक लिहिण्याचा विचार केला त्याच्या आधी झाला असं की तो विचार मी ज्यावेळेस घरी घरी किंवा मित्रांना बोलून दाखवा ते हसलेत ते म्हटले की गाव पाहिलं का आपलं काय तर है ना तिथे सत्यनारायणाच्या ना पोथीशिवाय काही वाचत नाही दुसरं तू चक्क सायन्सचं पुस्तक लिहायचं म्हणतोय आणि माझी अजून एक संस्था आहे दीपस्तंभ नावाची जळगावची तिथे मी सगळं करत असताना मी ज्या नोट्स बनवल्या तर ते आमचे सर म्हटलेत की दिस इज व्हेरी गुड हे खूप छान बनलेलं आहे याचं पुस्तक करूयात त्याच्या आधी मी किमयागार वगैरे अशी खूप पुस्तकं वाचलीत आणि दोन हजार सातमध्ये अच्युत गोळबोले सरांशी माझी भेट झाली जळगावच्या जा एका कार्यक्रमात आणि त्यांच्याकडे मी पाहतच राहिलो की किती अवली आहे माणूस आहे म्युझिकवर पण लिहितात मॅनेजमेंटवर पण लिहितात आपल्याला एक पुस्तक लिहायला काय हरकत hmm. आहे आणि मी त्यांना म्हटलो की सर मी लिहू शकतो का तर त्यांनी मला सांगितलं की का नाही तू तु लिही तुझ्या पुस्तकाला प्रस्तावना मी देईल wow. आणि मी पस्तावण्यासाठी पुस्तक लिहिलं <laughs> 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 लोक पु, पु लिहिलेल्या पुस्तकाला प्रस्तावना मागतात मी प्रस्तावण्यासाठी पुस्तकच लिहून टाकलं <laughs> <laughs> आणि चौसष्ट हजार वगैरे प्रति खपले त्याचे हां सर त्याचे पासष्ट हजार प्रति आता संपलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रात हे पुस्तक ज्यावेळेला तयार झालं तर माझी आई खूप आनंदी झाली कारण मी ज्यावेळेला बी एस सी लास्ट इयरला होतो तर मला ॲडमिशनला वगैरे पैसे वगैरे पण नव्हते तर तिने अगदी आपलं मंगळसूत्र विकून वगैरे मला हे सगळं दिलं आणि मी जेव्हा ते सगळं पूर्ण केलं तर आई आईचा फोटो माझ्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर आहे आणि तिला ते खूप भरून आलं ती म्हटले की जितके दागिने मोडलेत त्याच्या कैक पटीत मोठा दागिना तू मला दिला क्यावा आणि त्याच्यानंतर मात्र घरात भांडण सुरू झालं कारण त्याच्यावर वडिलांचा फोटो नव्हता मग आबा म्हणायचेत की तुझाच फोटो टाकला त्याने माझा नाही टाकला देन आय प्रॉमिस हिम की अगले किताब आपके आहे वा आणि आता दिवाळीला माझी भारतीय तंत्रज्ञान आणि प्रगती नावाचं पुस्तक येत आहे तर ते वडिलांच्या फोटोसाठी लिहिलेलं पुस्तक आहे म्हणजे पहिलं पुस्तक प्रस्तावनेसाठी दुसरं पुस्तक वडिलांच्या फोटोसाठी सर तुम्ही चौतीस बालकलाकारांना घेऊन धमाल विज्ञानाची दावाचं एक पिक्चर तयार केला oh, oh, oh. थोडक्यात के जरा सांगतात न्यूटन uh, एडिसन आणि गॅलेलिओ हे मुलांना भेटतात आमची विज्ञान केंद्राची सहल गेलेली असते बसमधून सगळी मुलं चालली असतात विज्ञान प्रदर्शन बघायला सोलार एनर्जीचं आणि ती गाडीच बंद पडते म्हणून आम्ही राहायचो कुठलं म्हणजे एका कॉलेजच्या प्रयोगशाळेत राहतो आणि त्या प्रयोगशाळेत तीन मोठे फोटो लावले असतात गॅलेलिओ न्यूटन आणि एडिसन तीन कालखंडातील तीन आणि त्यावेळेला नुकताच मोबाईल आला होता ती मुलं म्हणजे ही जवळ पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि मग तो फोटो काढतो आणि मोबाईल तिथंच विसरून येतो तो विद्यार्थी तो मुलगा आमचा सहलीतला आणि रात्री एडिसन त्या फोटोतून बाहेर येतो आणि तो काय मोबाईल बघत असतो गॅलिलिओ बाहेर येतो न्यूटन बाहेर होतून ते चर्चा करत बसतात किती माणसांनी प्रगती केली आणि ते मराठी बोलत असतात मुलं रात्री परत मोबाईल घ्यायला येतात तेव्हा ही बसलेले असतात फोटोत बाहेर येऊन आणि मग सगळी मुलं त्यांच्याशी गप्पा मारतात आणि मग प्रत्येक गॅलिलिओ त्यांना प्रयोग करून दाखवतो न्यूटन दाखवतो एडिसन दाखवतो आणि मग त्याच्यात धमाल गाणी वगैरे हो आहेत आणि आम्ही शाळेत दाखवायला सुरुवात केली ते प्रयोग परत ऑन स्टेजही दाखवला मी तुम्हाला दोघांना आता एक रॅपिड फायर देणार आहे पुजारी सर तुमच्यापासून सुरुवात करतो विज्ञान प्रसारासाठी भारत सरकारने मला जेव्हा गौरव गौरवांकन माझं केलं त्या क्षणाला मी त्या क्षणाला मला कळालं की माझ्यावर आता जबाबदारी वाढले विज्ञान प्रसार कार्य खेडोपाडी जिथं म्हणून जायचंय तिथून मला करायला विज्ञानाचं माझ्या आयुष्यातील स्थान म्हणजे सध्या ऑक्सिजन माझ्यावर प्रभाव टाकणारा शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमन तुमच्यावरती प्रभाव टाकणारा शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन एक हजार प्रयोगाचा अपयश आलं तरी त्याने बल्ब शोधून जगाला रात्रीचा प्रकाश दिला वा विज्ञानातला मला भावलेला माझा सगळ्यात आवडता प्रयोग प्रिझम डिस्पर्शन ऑफ लाईट बिकॉज पांढऱ्या रंगातच सात रंग लपलेले असतात हे जीवनाचं तत्त्व वा, त्याच्यात आहे वाद सर तुमचा आवडता प्रयोग मला न्यूटनं जे ॲपलखाली पडलं आणि ती गुरुत्वाकरण शक्तीचा शोध लागला हा एक प्रयोग करायला आवडतो की गुरुत्वाकर्षण शक्ती कशी निर्माण होती हे आल्बर्ट आयस्टनं सांगायला किती वर्ष गेली त्यानंतर न्यूटन नंतर आर्बर्टा विसाव्या शतकात झाला आणि त्यानं दाखवलं की गुरुत्वाकर्षण शक्ती कशी दोघांनाही प्रश्न आहे माझं वाक्य पूर्ण करा विज्ञान आणि संशोधन याच्या जोरावर समाजामध्ये मला हा बदल घडावासा वाटतो सर तुम्हाला विज्ञानवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात येण्यासाठी ग्रास रूटला लहान मुलांपासून सुरुवात केली तर मोठी झाल्यावर ही सगळी मुलं विज्ञानवादी आणि विवेकवादी नक्की बनतील बनती। नरेंद्र दाभोळकरांचं स्वप्न नक्की साकार करतील सर याच्यातून संत जन्माला येतील संत, संत जन्माला येतील या थोडक्यात स्पष्टीकरण देतो की आपल्या धर्मग्रंथात गीतेत म्हटलंय की यदा यदा ही धर्मस्य ग्लानेर भारत तर बऱ्याचदा काही विद्यार्थी असं विचारतात की सर इतकं काहीतरी होतं जगात इतकं वाईट घडतं मग श्रीकृष्ण कधी येणार ना तर मी मुलांना नेहमी सांगतो की श्रीकृष्ण जन्माला यावेत पण आपल्याला काय असंच वाटतं की ते चार पाच हात तो मुकुट ते पितांबर नेसलेले श्रीकृष्ण तेच ते जन्माला यावेत आणि आपण फरारीत फिरायचं आहे की नाही मात्र त्यांनी त्यांच्या वाहनावरच यावं असं आपल्याला सगळं वाटतं तर मी मुलांना सांगतो की श्रीकृष्णाने वारंवार जन्म घेतला कधी पेनिसिलिन बनवून अलेक्झांडरच्या रूपाने लाखो जीव वाचवलेत वा। तर कधी केमोथेरपी शोधणारा शास्त्रज्ञ बनून आताही लाखो जीव वाचवलेत श्रीकृष्ण त्यात होता आणि ते सगळे शास्त्रज्ञ होते जे संत आहेत वा, वा।, वा। तुम्हाला दोघांना शेवटचा माझा प्रश्न आहे दोघांनी मला तुमची स्वप्न सांगायची जयदीप तुझं स्वप्न सर स्वप्न म्हणून मी आत्ता जे काम करतोय तर ग्रामीण भागातल्या कामांना रिझल्ट यायला सर खूप वेळ लागतो hmm. त्याचं मूळ कारण हे असतं की खेड्यातली मानसिकता बदल लवकर स्वीकारत नाही hmm. कारण खेड्यातून पदर घेणारी स्त्री जायला शंभर वर्ष लागलीत हो oh. आणि मी कामच हातात घेतलं आहे ते विज्ञानाचं तर हे कदाचित मला पुढे माझ्या जनरेशन्सला द्यायचं आहे पण सध्या एक स्वप्न उराशी बाळगलं आहे एक गावठाण जमीन नावाचा गावात प्रकार असतो तर आय जस्ट गिव्ह ॲप्लिकेशन टू ग्रामपंचायत की मला तशी जमीन मिळेल का आणि भारतातलं पहिलं सायन्स म्युझियम ते आता उभारणीचं काम माझ्या गावाला सुरू झालं आहे ग्रामीण भागातलं पहिलं भागा सायन्स भागा। म्युझियम सर तुमचं स्वप्न माझं स्वप्न म्हणजे मला असे युवक तयार करायचे आहेत की जे विज्ञानवादी विवेकवादी विज्ञान प्रसाराचं कार्य करतील आणि ही मी छोटीशी ज्योत लावले त्याचं प्रसार सर्वत्र करतील आणि माझ्याबरोबर येतील हे माझं स्वप्न आहे मित्रो आजचं हे सत्र खूप वेगळ्या कारणांनी आपल्या लक्षात राहील आपण सगळे शहरी पार्श्वभूमीवरती राहणारी मंडळी आहोत आणि आपण नेहमी तरीसुद्धा आपल्याकडे रिसोर्सेस कसे कमी आहेत याबद्दलची तक्रार सतत करत राहतो आज आपण या दोघांच्याकडून शिकलो की कराड काय जळगाव काय आणि हिंगलच आणि तुझं धरणगावच्या जवळचं गाव इथं तर रिसोर्सेस संसाधनं साधनसंपत्ती संपत्ती या सगळ्याचा इकडच्या मानाने तर अभाव असणार परंतु या अशा तऱ्हेच्या अभावाचं कारण न बनवता तुम्ही दोघांनी गेली अनेक वर्ष अथकपणे विज्ञान प्रसाराचा हा जो वसा घेतलेला आहे त्यापासून आम्ही सगळ्या लोकांनी शिकण्यासारखा आहे जयदीप माझ्या लक्षात राहील तू जेव्हा म्हणालास की माझ्या घरी टेलिव्हिजन नव्हता रेफ्रिजरेटर नव्हता पण मला त्याचं तंत्रज्ञान ठाऊक होतं एका बाजूने ही खिन्न करणारी गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूने आशा दाखवणारी गोष्ट आहे की अशा परिस्थितीतसुद्धा तू वस्तू हवी या भाना या नादामध्ये न जाता तंत्रज्ञान हवं हो ही गोष्ट स्वतःमध्ये बाणवलीस मला वाटतं तुम्ही दोघांनी आम्हाला एक खूप वस्तुपाठ दिलाय अरे अडचणींचा बाऊ करू नका विज्ञानाचा प्रसार